नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फीएम ऑल न्यूज या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, खूप दिवसांनी आज मी व्हिडिओ बनवतोय, कारण मला काही तांत्रिक अडचणीमुळे व्हिडिओ बनवता आलेला नाही, त्यामुळे भरपूर दिवस झाला आपला व्हिडिओ आलेला नाही. पण मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे बघा, तर तुम्ही नीट पाहून घ्या आणि लक्ष देऊन घ्या. पोलीस भरती या विषयावर आपला हा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही प्लीज संपूर्ण माहिती सविस्तर बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या. तर बघा मित्रांनो, तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय पुणे, तर तिथील हा फोटो आहे बघा मित्रांनो. आणि हे विद्यार्थी दिसत आहेत का मित्रांनो, ते आपल्यासाठी झटत आहेत बघा, म्हणजेच आमरण उपोषण चालू आहे बघा तिथं. तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही माहिती बघा ही, आणि आपल्यासाठी झटत आहेत बघा मित्रांनो. तुम्ही प्लीज त्यांना मोठ्या प्रमाणे प्रचंड प्रमाणामध्ये सहकार्य करा, कारण की तिथे फक्त विद्यार्थी थोडेफार दिसत आहेत, त्यामुळं सरकारला असं वाटेल की यांच्यामध्ये काहीच नाही आहे, त्यामुळे आपल्यावर आणखीन काही पण गोष्टी लादू शकतात बघा मित्रांनो. तर तुम्ही प्लीज सर्वांनी एकत्र व्हा आणि या मोर्चा म्हणजे आमर उपोषण चालू आहे त्याला प्रतिसाद द्या. बघा एवढेच विद्यार्थी दिसत आहेत तिथं, आणि उपोषण चालू झालेलं आहे बघा, 2-3 दिवस झाला, 5 तारखेपासून चालू आहे. तर मित्रांनो, जसा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही आहे, आणि बऱ्याच जणांचे कमेंट येतात, सर भरती कधी निघणार आहे, भरती कधी निघणार आहे. तुम्ही जर सरकारला असं जर ताणलं नाही तर मित्रांनो, ते भरती लवकर काढणार नाही आहेत, त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही या मोर्चाला मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा द्यायला हवा, तेवढा तुम्ही दिला नाही मित्रांनो. त्या झेड ब्रिजवर वगैरे वगैरे फिरण्यामध्ये मी तुमच्या ह्याच्यामध्ये लाईफमध्ये नाही सांगत, पण मित्रांनो आपण पुण्यात असूनसुद्धा तिथं जाऊ शकत नाहीत, कारण आपल्याला वेळच नाही. वेळ नाही बघा मित्रांनो, तर मग वेळ तुम्हाला काढावं लागेल. वेळ नाही जर काढला तर तुमच्या भविष्यासाठी थोडंसं अवघड होऊन जाईल बघा. बरेच काही कार्यकर्ते आले गेले, पण जिल्हाधिकाऱ्यांनी दखल आणखी घेतलेली नाही आहे, आणि सरकारने याच्यावेळी आणखीन काही मोठी दखल घेतलेली नाही बघा. तर सरकारने याबद्दल लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर सरकारला इथून पुढे कोणीही मतदान करणार नाही, हे सरकारने आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. प्रत्येक वेळेस हे आपल्याला फक्त खोटे आश्वासना देत चाललेले बघा मित्रांनो, त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या ही बाब, नाहीतर काही दिवसांनी खूप अवघड होईल. आणि सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी कोणीही आणखीन येऊन इथे विचारपूससुद्धा केली नाही की काय हाल काय असतील त्यांचे. उपोषण केलं 4-5 दिवसापासून, उपाशी तापाशी बसलेले आहेत ते. काही जणांचा शाक म्हणजे शुगर कमी झालेला आहे बघा मित्रांनो, ऑलरेडी 30-35 वर 72 वर असायला पाहिजे, तर त्यांचं खूप शुगर कमी झालेलं आहे, तर त्यांना आपण सपोर्ट करायला पाहिजे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील असाल मला काही माहीत नाही, तर कमेंटमध्ये मला तुम्ही सांगा, काय अडचण नाही. पण तुम्ही प्रत्येक होईल तेवढं सगळ्या जणांनी पुणे येथे या जिल्हाधिकारी दंडाधिकारी या कार्यालयावर उपस्थित राहा, कोणतेही कारणे न सांगता. जर तुम्ही कारणे सांगितले तर मित्रांनो, भविष्यात तुम्हाला अडचण येऊ शकते, कारण हे आपल्यावर सरकार बळजबरी काही पण रेटून देणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि आपली एकजूट जर दाखवली तर आपल्या काय करू शकणार नाही मित्रांनो, कारण MPSN UPSN पोलीस भरती करणारे असे भरपूर विद्यार्थी बघा मित्रांनो, जर भरती व्हायची असेल तर ते मोठ्याचेच लोक होऊ शकतात, कारण पैसे भरून. तर आपल्याला एक शेतकरी वर्ग म्हणून सांगतो मी, तर मित्रांनो आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. जर तुम्ही जर एवढा अभ्यास करताय आणि तुम्ही एवढ्यासाठी जर तुम्ही येत नसाल तर मग तुमची चूक आहे बघा ती मित्रांनो. तर त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या आणि ह्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणे सामील व्हा, उपोषणामध्ये सामील व्हा, आणि दाखवून द्या सरकारला, आणि हे महापोर्टल हे बंद व्हायलाच पाहिजे, असे तुम्ही तिथं नारे लावा, आणि सगळेजण एकत्र या मित्रांनो. आज 3-4 दिवस होत आहेत बघा, आणि हे लक्षात घेऊन तुम्ही तुमचा निर्णय घ्या. होईल तेवढं तुम्ही तिथं जाऊन तुम्ही सहकार्य करायला सामील व्हा, सहकार्य करा. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगायचं होतं की आपले एकजूट दाखवा मित्रांनो, नाहीतर काय उपयोग होणार नाही. जे 2-4 मुलं झटत आहेत फक्त तेवढेच, काही नवीन त्यामध्ये सामील होत नाही असं दिसतं चित्र. तर मित्रांनो, तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता, आणि हा आपला व्हिडिओ आजपासून असेच पोलीस भरतीचे येत राहील मित्रांनो, त्या संदर्भात तुम्हाला माहिती मिळेलच. तर मित्रांनो, पोलीस भरतीची कोणतीही माहिती असो, कोणतीही जाहिरात असो, हे तुम्हाला लवकरात लवकर पाहण्यासाठी त्यासाठी VM ऑल न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण पोलीस भरतीची कोणतीही माहिती काही असो या चॅनलवर तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला पुन्यांदा एकच विनंती करतो, जे ते आपले मित्र बसलेले तिथे लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करा, कारण महापोर्टल हे एका खाजगी कंपनी असल्यामुळे ते आपल्याला गंडा घालणार आहे बघा मित्रांनो.
तर तुम्ही ते पाठीमागालचा व्हिडिओ व्हायरल झालेला पाहिलाच असेल, त्यावरून सिद्ध झालेली महापोर्टलची कहाणी. तर त्यामुळे हे बंद व्हायलाच पाहिजे बघा मित्रांनो, आपण सगळ्यांनी सहकार्य करून हे महापोर्टल यावर्षी बंद झालंच पाहिजे बघा मित्रांनो, आणि एम पी सीने आपली परीक्षा घेतली पाहिजे यासाठी सहकार्य करा, योगदान करा आपलं. तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण शेअर करा, कारण सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये पोहोचला पाहिजे, सगळ्यांना माहिती झाली पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच मित्रांनो, जय हिंद.